नमस्कार मित्रांनो, एस पी विचारधारे आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण गोमातेविषयी थोडे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, गाय म्हणजे आपल्या निरोगी जीवनाचा आधारस्तंभ आहे, त्यामुळेच तिला आपण माता म्हणून आपल्या जीवनात स्थान देतो। पण तरीही मित्रांनो, आज गायीचे आणि तिच्या मुलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। मित्रांनो, बैल शेतात राबून काम करतो म्हणून शेतकऱ्याला फायदा तर होतोच, पण दिवसाला 1,00,000 लिटर डिझेल सुद्धा देशाचे वाचते। गोमातेचे अस्तित्व धोक्यात आल्यापासून मित्रांनो, शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला, त्या खतांचा परिणाम आपल्या अन्नावर झाला, परिणामी आज आपलं आरोग्यही धोक्यात आले आहे। वर्षाला कितीतरी बैल आज कापले जातात। देशात 36,000 कत्तलखाने दिमाखात उभे आहेत। 1947 साली आपण 33 करोड होतो, आज आपली संख्या वाढली पण पशुधन मात्र कमी होत गेले आहे। आज वाघाला वाचवण्यासाठी पैशांची उधळण केली जाते, पण गायीच्या संरक्षणासाठी कोणी उभं राहिलं तर त्याचे तोंड बंद केलं जातं। पण तरीही मित्रांनो, गायीला वाचवण्यासाठी आपण उभं राहायला हवं। गायीची महानता काय आहे हे समाजाला पटवून द्यायला हवं। मित्रांनो, आज बाजारात गोमूत्र घेण्यासाठी लिटर मागे 80 रुपये द्यावे लागतात। गायीमध्ये खूप औषधी गुण आहेत, हे सर्व गुण म्हणजे एक एक देवताच आहे। आपण गायीमध्ये विविध देवतांचे दर्शन करतो आणि तिच्यामध्ये असलेल्या त्या औषधी गुणांचं ते दर्शन असतं। अलग अलग देवतांचे ते अलग अलग गुण आहेत। मोठ्यातल्या मोठ्या 18 रोगांवर गुणकारी औषध निर्माण करण्याचे काम ही एक गोमाता करते। गायीचे दूध, दही, तूप, शेण, मूत्र हे सर्व छोट्या छोट्या आजारांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्याधींमध्ये सुद्धा उपयोगी येते। दही, तुळशीची पाने, गोमूत्र यांचा उपयोग करून मित्रांनो, कॅन्सरसारखा रोग सुद्धा बरा होतो। गायीच्या दुधापासून बनवलेलं तूप हे अस्थमा घालवण्याचा रामबाण उपाय आहे। भारतीय शास्त्राप्रमाणे गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी वास करते असं म्हटलं जाते। याचा अर्थ असा आहे, शेतकरी शेणाचा उपयोग शेतीसाठी करतो, त्यातून पूर्णपणे शुद्ध व पौष्टिक असं पीक मिळतं। हेच पीक आपण लक्ष्मी रूप समजतो। गायीचं शेण हे घाण नाही तर घाणीचं नाश करणारे आहे। पूर्वीचे लोक शेणाने आपल्या भिंती व घर सारवायचे, याचं कारण होतं घरातील आजार पसरवणाऱ्या जंतूंचा नाश व्हावा। मित्रांनो, गोमातेचे रक्षण करण्याचे काम खरं तर राजकारण्याने उचलायला पाहिजे, पण आज हे काम आध्यात्मिक लोकांनी उचललेले आहे। आज आपल्याला खऱ्या अर्थाने गोमातेची गरज आहे। भगवंताने हे काम केलेले आहे, ते काम प्रत्येकाने करायला हवे। पण या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला करायला जमेलच असं नाही, पण ज्यांना वेळ आहे त्यांनी भगवंताचे कार्य समजून केले तरच ते भगवंतासारखे धनवान, गुणवान आणि धष्टपुष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत। मित्रांनो, असं म्हणतात, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी श्रीकृष्णाचे पाय। तर मित्रांनो, हे विचार ऐकल्यानंतर आपण या भगवंताच्या कार्याला सुरुवात करण्यास विसरू नका। हे विचार आवडले असतील तर शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।